पाठी राखा तू आहेस आणि सौभाग्यवती स्त्रीच्या पाठीशी कमीट म्हणून उभा राहतो.
शकत नाही. मी जर का तुम्हाला दुकान सोडून गेले असेल तर माझ्या तुम्ही म्हणजे माझं सारं सर्वस्व, तुम्ही म्हणजे माझे श्वास आहात, तुम्ही म्हणजे माझे ध्यास आहात, तुम्ही म्हणजे माझे पंचप्राण आहात. अधिकार केव्हा नाही देव अधिकार नसता स्वतः धनुष्य बदलता आलेलं नाही. सीता मात्र काय सामान्य मानवांची काय कथा आणि मिळे सत्यम स्वम सुंदरम ब्रह्मा विष्णु आणि महेश या त्रैदेवतला या आकाश व्यापीतला सत्यस्थापना 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 आणि माझा खंड खंडा सैल तर पतन देव भक्ती करावी आणि त्यांना आपल्या कर्तव्य पूर्ण करावं आणि त्याच कर्तव्य पूर्ण केलं मला या विश्वाला कोणत्याही प्रकारची दुर्मिती नाही. धन दौलत सुख संपत्ती आणि शराम प्रत्येकाच्या पायाशी लोटांगे घेत आहे जेणेकरून आमच्या नावाचा प्रत्येक जण जयशंकर करताय. कुणाच्या मनी केव्हाही फेरफार निर्माण होत नाही. ध्यान वेगळे एका ठिकाणी वाणी ग्रहण करतायत. लोकपाल अमत्यपाल सर सरामती एका मताला एका चित्ताला आपलं कर्तव्य पूर्ण करतायत जेणेकरून आमच्या नावाचा छेडा फडकताय. पण हे पूर्ण पुणे पुण्याच्या सैल तर माझ्या जन्मती Thank you.
ती कोणत्या जन्मी तिथे काय असं माझ्याकडे पार पडलेलं तिला आणि म्हणच आज मला निपतीचा डाग लागला तिथे तेव्हा झाडावर फुल असेल तर त्या झाडाला शोभा दिसते मग त्या प्रत्येक स्त्रीच्या मांडीवर जर मूल जर ठेवलं नसेल तर त्या स्त्री जीवनाला आकार आहे का देव नाही मग घेवा माझ्या जीवनाची माझ्या जीवनाची गाथा देवा तू केव्हा जाणार आहे त्या सुखांच्या संसारात दररोज आपल्या देशाला कार्या गिऱ्याच्या जीवनात मी कसं राहतो देवा ते सुख मला नको आहे मला भक्त हवंय ते वाचून तर केव्हा मिळेल आणि याच कळे देवा मी फक्त मार्गदर्शन करते पण देवा मी ते नेहमी वाटत असते या आकांक्षाच्या मनात निर्माण झालेल्या या लहरी अशा आहेत का कल्पना मनाच्या अडचणी निर्माण ही भावना विषद होऊन जात आणि मन फक्त एकच मला सांगू जात आणि तुमका
म्हणून तुम्हाला वाटलं असेल मला लग्न करायचं नाही, लग्न करून वाटलं नाही होत काय आणि गंमत काय झाली शेतात अशी चलत जाताना दोघांच्या पाया मारीत चलत होती शेवटच्या पुष्कर योग्य दिवस तर सुटला वा सांग होस
माझ्या बाबतीत एक गुपित आहे आणि त्या गुपित शीर्षाला ज्ञात आहे. ते गुपित कोणत सांग गुपित कोणते असेल सांगून तुझं निरीक्षण केलं. एक पक्षी म्हणजे शीर्ष आहे एक पशु म्हणजे ऋषभ होऊ शकतो.
मी तुम्हाला गाडून ठेवले. तू इथे येण्यापूर्वी मी इथे जाऊन गेलो. अरे तो राजा आकाश, हा
त्याची मोठेपणा तुम्हाला सांगू नको. त्याच्या आकाश तो फक्त मुखाने पराक्रम करू शकतो. अरे त्याच्या कन्याला मी माझ्या उदरात घेतलं पण तो तिथे रक्षण करू शकला नाही. तेवढे पराक्रम माझ्या अंगी आहे. आता सुद्धा शेवट आहे. अरे कोण करणार? अरे माझ्या अरे कोण करणार? त्याला तुझे अजूनही तुझ्या जागेचा विचार कर. तू माझ्या जागेची चिंता करू नको. माझी त्रिभुवनात भ्रमंती यांना काही दमलेलं नाही म्हणून या वराला इथपर्यंत बोलविलंय. इथपर्यंत आलास माझ्या भक्तांसाठी ज्या भक्ताला भरपूर केलास Thank you.
Thank you.